मित्रांनो, कसे आहात? तर आपण पुन्हा एकदा व्हिडिओ घेऊन आलो तुमच्यासाठी नवीन एका सापाची. तर आज माझ्यासमोर एक असा साप भेटला मित्रांनो, तरी माझ्या गावापासून 14 किलोमीटर लांब खरसे असं गाव आहे. त्या गावामध्ये एक लक्की म्हणून एक मित्र आहे माझा, लक्की पाटील. तर त्याला एक साप भेटला मित्रांनो, तर त्याने मला लगेच तुरंत म्हणजे त्याच वेळी लगेच सांगितलं की असा असा साप आहे. तर मी त्याला आता तुमच्यासमोर दाखवतो आहे मित्रांनो, कारण की खूप दुर्मिळ जातीचा हा साप आहे. आणि तुम्हाला थोडक्यात दाखवतो आहे की नेमकं कोणतं साप आहे. तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी, आणि त्याची एंट्री झाली मित्रांनो. तर हा ब्लॅक हेडेड स्नेक आहे मित्रांनो. तर ह्याला ब्लॅक हेडेड स्नेक बोलतात मित्रांनो, आणि ह्याला मराठीमध्ये कालतोंड्या, कारण की ह्याचा तोंड हा पूर्ण काळा असतो, त्यामुळे ह्याला कालतोंड्या असं नावाने ओळखलं जातं मित्रांनो. आणि कृष्ण शीर्ष या नावाने पण ओळखलं जातं मित्रांनो ह्या सापाला. महत्त्वाचं मित्रांनो म्हणजे की ह्याचसारखाच एक विषारी साप मिळतो मित्रांनो, त्याच्या शेपटीवर असे दोन डॉट डॉट असतात, तर तो पोवला जाते, तर विषारी साप असतो मित्रांनो. पण तो पण मित्रांनो असा साप आहे की या सापाचा अजून कुठलाही रेकॉर्ड नाही की एखाद्या व्यक्तीला चावल्यानंतर तो साप माणूस मेला आहे, कारण की त्याचे दात खूप म्हणजे त्याचे फँग्स खूप छोटे असतात, त्यामुळे तो साप आत्तापर्यंत कुठल्याही व्यक्तीला मारू शकला नाही मित्रांनो. आणि हा तर बिनविषारी साप आहे मित्रांनो. त्याची थोडक्यात ओळख मित्रांनो मी तुम्हाला दाखवतोय. खूप रेड जातीचा साप आहे, खूप कमी प्रमाणात दिसण्यात येतो मित्रांनो. तर फेस तुम्ही पाहू शकता मित्रांनो, पूर्ण काळा असतो, आणि बॉडीवरती एक एक असे पॉइंट असतात मित्रांनो. आणि हा एकतर बेबी आहे मित्रांनो, बेबी ब्लॅक हेडेड स्नेक आहे मित्रांनो, आणि खूप रेड जातीचा साप आहे मित्रांनो. मी पण फर्स्ट टाइम ह्याला पाहिलं आहे मित्रांनो, खूप रेड जातीचा साप आहे मित्रांनो. आणि आपल्या रेस्क्यू झालेला, रेस्क्यू म्हणजे एका मित्राने आपल्या कळवलं होतं की असा असा साप आहे, तर मी त्वरित त्याला बोललो की मला बघायचा आहे तो साप, त्यामुळे त्यांनी लगेच माझ्याजवळ आणला. आणि हा भारीत भारी मित्रांनो, ह्याची सरासरी लांबी ही 1.5 फुटापर्यंत हा आढळतो, 1 ते 1.5 फुटापर्यंत आढळतो मित्रांनो. आणि खूप लोक ह्याला मारतात, एखाद्या सापाचा पिल्लू म्हणून ह्याला मारलं जातं मित्रांनो. तर अशा सापांना मारू नका मित्रांनो, कारण की खूप रेअर जातीचे साप असतात, हे खूप कमी प्रमाणात हे पाहायला भेटतात. तर प्लीज तुम्ही मारू नका अशा सापांना. तर पाहू शकता हा ब्लॅक हेडेड स्नेक कालतोंड्या. तर बिचाऱ्याचं नाव हा त्याच्या चेहऱ्यावरनं पडलं आहे मित्रांनो, कारण की त्याचा चेहरा हा पूर्ण काळा असतो, आणि बॉडी पूर्ण तपकिरी कलरची, नागासारखी पूर्ण बॉडी असते मित्रांनो. पण त्याच्या शरीराच्या वरती असे काळे स्पॉट असतात मित्रांनो, एक एक टिंब असे पाहू शकता, एक एक स्पॉट आहेत मित्रांनो, असे स्पॉट असतात. आणि खूप म्हणजे खूप रेड जातीचा साप आहे मित्रांनो, खूप कधीच पाहायला भेटला, मी फर्स्ट टाइम पाहतो आहे मित्रांनो. तर अशा सापांना वाचवण्याचा प्रयत्न करा. एखादी घराजवळ आल्यानंतर कोणी स्नेक कॅचरला बोलवत नाही, तर त्याला चिरडून पायाने चिरडून वगैरे टाकून जातो. तर असं करू नका मित्रांनो, कारण की खूप रेअर जातीचे हे साप असतात. तर असे साप दिसल्यानंतर तुम्ही नक्की सांगा, आणि इतरही कुठले साप दिसल्यानंतर पण तरी पण तुम्ही इथं जवळच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये किंवा जवळच्या सर्पमित्राला कॉन्टॅक्ट करा, आणि अशा सापांना वाचवण्याचा प्रयत्न करा. तर हा कोकणामध्ये पहिल्यांदाच बघतो आहे मी मित्रांनो हा साप. आणखीन असतील ह्यासारखे साप किंवा या जातीचे आणखीन खूप सारे साप असतील, तर आमचा एकच प्रयत्न आहे मित्रांनो तुम्हाला लोकांपर्यंत माहिती देण्याचा की अशी साप आहेत आपल्याकडे, तर त्यांनाही वाचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आम्हीही करतो आहे, तुम्हीही करा वाचवण्याचा प्रयत्न. आणि आपण ह्याला लगेच नेचरमध्ये रिलीज करतो आहे, कारण की मला पण आवडत नाही जास्त वेळ सापांना ठेवणे. तर आपण जास्त लगेच ह्याला नेचरमध्ये रिलीज करतो आहे, बिकॉज जरी मला आवडत असेल तरी पण त्याला आपण त्याच्या नेचरमध्येच ठेवावं लागेल मित्रांनो. तर आपण त्याला नेचरमध्ये रिलीज करतो आहे. खूप सारा घनदाट जंगल आहे या ठिकाणी, आणि साप हा पण छोटासा बेबी आहे मित्रांनो. तर आपण रिलीज करतो आहे, आपले कॅमेरामन येतील आता रिलीज करायला. तर मित्रांनो स्वप्नील आहे, तर स्वप्नीलच्या हस्ते आपण रिलीज करतो या सापाला. मित्रांनो पाहू शकता ब्लॅक हेडेड, तर आपण रिलीज करते आणि खूप छोटा साप आहे मित्रांनो. पाहू शकता खूप सुंदर असा साप आहे मित्रांनो, खूप दुर्मिळ प्रजाती आहे मित्रांनो, खूप रेअर. आपण नेचरमध्ये त्याला रिलीज केले आहे.